27 एप्रिलची दुपार मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्याच्या दिशेनं सुसाट वेगानं धावणारी स्कॉर्पिओ गाडी पोलिसांच्या ताफ्यानं अडवली. संशयित गाडीची तपासणी केली असता गाडीतून तब्बल 87 तलवारी आणि खंजीरांचा साठा पोलिसांच्या हाती लागला. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच औरंगाबाद आणि पिंपरीसारख्या राजकीय संवेदनशील भागातही अशाच तलवारींचा अवैध साठा आढळल्याचं पाहायला मिळालं. भोंगा आणि हनुमान चालिसा प्रकरणावरून राज्यात सारं काही आलबेल चालू आहे असं म्हणता येणार नाही. अशात राज्यातील विविध शहरात सापडत असलेला तलवारी आणि इतर शस्त्रास्त्रांच्या साठ्याचा नेमका अर्थ काय आणि हा शस्त्रास्त्रांचा साठा नक्की येतोय तरी कुठून, याचाच आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी शुभम आणि टीओडी अनकटमध्ये तुमचं स्वागत आहे. आर्म्स ॲक्ट 1959 नुसार तलवार हा शस्त्रास्त्रांचाच एक प्रकार मानला जातो, त्यामुळे तलवार सोबत बाळगण्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार परवाना अर्थात लायसन्स मिळवणं बंधनकारक आहे. असं असतानाही राज्यात गेल्या महिनाभरापासून तलवारी अवैध मार्गानं मागवल्या जात आहेत. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात तर कुरिअर कंपनीच्या माध्यमातून हा व्यवहार होत असल्याचं पाहायला मिळालं. DTDC या कुरिअर सेवा कंपनीत पोलिसांनी छापा टाकल्यावर चक्क 65 तलवारींची पहिली खेप जप्त करण्यात आली. पिंपरीतही अशाच प्रकारच्या तलवारी आणि अवैध शस्त्रास्त्रांचा साठा कुरिअर सेवा कंपनीत सापडला. पार्सलला सांकेतिक क्रमांक दिल्यानं आणि पार्सल कॅश स्वरूपात बुक करण्यात आल्यानं हा प्रकार कुरिअर कंपनींच्याही लक्षात येत नसे. औरंगाबाद आणि पिंपरीमध्ये सापडलेल्या या अवैध तलवारींचा पोलिसांनी तपास केल्यानंतर याचे धागेधोरे थेट पंजाबात जाऊन पोहोचले. अमृतसर, जालिंदर या भागातून या तलवारी महाराष्ट्रात मागवण्यात येत होत्या. पंजाबात शीख बांधवांना कायदेशीरदृष्ट्या कृपाण बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे. संविधानातील कलम 25 नुसार कृपाण सोबत बाळगणं शीख बांधवांच्या धार्मिक स्वातंत्र्याचाच एक भाग असल्याचं मान्य करण्यात आलंय. मात्र याचाच फायदा उचलत राज्यातील इतर भागांतही या तलवारी अगदी बिनदिक्कतपणे पाठवण्यात येत आहेत. ऑनलाईन सेवा सुरू झाल्यानंतर तर या धंद्याला चांगली चलती आली आहे. विशेष म्हणजे गुगलवर अगदी तलवार विकत घ्यायची असं सहज टाकलं तरी डझनभर वेबसाईटवर तलवारींची ऑनलाईन डिलिव्हरी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं. आर्म ॲक्ट सारखा कठोर कायदा अस्तित्वात असतानाही असा प्रकार सर्रास सुरूच आहे. बरं, या तलवारी नक्की का मागवण्यात येत आहेत याचा तपास केल्यावर काही धक्कादायक बाबी समोर आल्या. फोटोग्राफर फोटोशूटसाठी तर काही जण दिखाव्यासाठी म्हणून या तलवारींच्या ऑनलाईन खरेदी करत आहेत. तलवार बाळगण्यासाठी परवाना लागतो आणि सापडल्यास दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते याची साधी कल्पनाही त्यांना नाही. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सध्या भोंगा आणि हनुमान चालिसा प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच तलवारींचा हा साठा काही अघटित प्रकार घडण्याचे संकेत तर नाही ना अशी शंकाही उपस्थित होऊ शकते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावानं नको तिथं कारवाईचा बडगा उचलणार हे सरकार आता या प्रकरणी काही तातडीनं पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.